भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला मलकापूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी दिलेली आहे आणि आपण प्रामुख्यानं सर्वांगीण विकास युवकांचा शेतकऱ्यांचा कामगारांचा आमच्या महिला भगिनींचा हा व्हावा यासाठी आपण प्रामुख्यानं काम करणार आहोत कारण की युवा केंद्रित योजना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार म्हणजेच देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया डिजिटल इंडिया ह्या ज्या सर्व योजना आहेत यातून एंटरप्रेन्युअर हे नवीन तयार होतील आणि ते स्वावलंबी जीवन जगतील असा माझा विश्वास आहे त्याचबरोबर आपल्या महिला भगिनी ह्या सुद्धा स्वावलंबी व्हाव्यात याकरता लाडकी बहीण योजना सारखी एक योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याचा लाभही आमच्या भगिनींना मिळालेला आहे एकंदरीत एक सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र व्हावं महाराष्ट्र व्हावं हीच आपली इच्छा आहे आणि जे प्रकल्प मागे मी सुरू केले आणि ते फार मोठे आणि हजारो कोटीचे प्रकल्प आहेत त्याला पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्नाची शिकस्त करू आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल हजारो लोकांना आमच्या मतदारसंघातील या ठिकाणी रोजगार मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं युवा वर्गासाठी युवतींसाठी आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आपल्याला काम करण्याची उद्योजक व्यापाऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे गेल्या 5 वर्षात विकास झाला का मतदारसंघात नाही लॉस्ट अपॉर्च्युनिटी विद्यमान आमदार कोणतंच काम कोणाकोणाची काही सवय असते हा आम्ही सर्व कामं पूर्ण केली तरी आम्ही उद्घाटनं केली नव्हती आणि त्यामुळे अनेक लोकांना ज्याला व्हिस्परिंग कॅम्पेन म्हणतात त्याप्रमाणे करण्याचं काम केलं होतं परंतु ठीक आहे नांदुरा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने अनेक ठिकाणी रस्ते झाले नाहीये अनेक ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात लोकांची अजून मागणी आहे की आपल्याला पांदन रस्ते शेत रस्ते याची आम्हाला आवश्यकता आहे ठीक आहे विद्यानाम आमदार जे आहेत त्यांनी कोणत्याच प्रकारचा विकासाचं काम केलं नाही इट्स अ लॉस्ट अपॉर्च्युनिटी धन्यवाद